आमचे आदरणीय या मुखेड नगरीचे आदले नागरिक बाबूरावजी सावकार देपडवार यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. खरं म्हणजे त्यांच्या मनातल्या भावना याच्यातून व्यक्त होता. अशोकराव साहेबांच्या विषयीचा किती आदर आहे बाबू सावकारांच्या मनामध्ये, कारण त्याच्याशिवाय कोणी करू शकत नाही ना. कुठलाही खर्च करणं किंवा कुठल्याही याच्यावर उधळण करणं एखाद्याच्या नावावर, त्याच्या आंतरिक काळजातून जे प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. खरं म्हणजे आणि खरं म्हणजे एक बाबू सावकार एक धर्मनिरपेक्ष माणूस, कुठल्याही धर्माविषयी फार मोठी आस्था नाही या माणसाच्या मनामध्ये. सर्व धर्म समभाव, कुठल्याही धर्माचा माणूस असो तो आपला जीवस्य कंठस्य मित्र असं समजून गळ्या लावून घेण्याचं काम करतात. म्हणूनच प्रत्येक माणूस यांच्या प्रेमामुळं यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही. माणसं जोडण्याची एक वेगळी कला, एक वेगळी पद्धत जेवढी बाबू सावकारमध्ये आहे तेवढे अन्य मला वाटत नाही गोविंदरावजी राठोड सोडल्यानंतर कोण्या नेत्यामध्ये या मुखेड तालुक्यामध्ये आहे. ही विशेष बाब आहे. या माणसांनी खरं म्हणजे काँग्रेस पक्षाची शान मुखेड तालुक्यात खूप जोमानं आणि मोठेपणानं वाढवलेली आहे. जे नेते म्हणतात त्या नेत्यांना जे काम जमलं नाही ते बाबूसाहेब कार्दी पडवार यांनी केलेलं आहे. तर या सर्व लोकांनी त्यांच्या या भावना, त्यांचं वागणं, त्यांची माणसं जोडण्याची पद्धत हे खरं म्हणजे डोळ्यासमोर सदोदित ठेवलं पाहिजे. आणि हा एकमेव असा त्यागी नेता आहे ज्या माणसाला भ्रष्टाचार चालत नाही, विकासाचा एक वेगळा दृष्टिकोन या मौनावती नगरीला लागलेलं एक वेगळं नेतृत्व जोपासण्याचं काम मुखेडच्या तमाम नागरिकांनी करणं हे त्यांच्या फायद्याचं आहे. कारण असे माणसं मिळत नाहीत. मिळतात स्वार्थापोटी सगळे पुढे येतात, स्वार्थ साधून घेतात. परंतु या माणसाकडं स्वच्छ असं चारित्र्य आहे, स्वार्थ कुठलाच नाही. ज्या माणसाची जोपासना करणं हे नगरीच्या फायद्याची गोष्ट आहे ते मुखेड नगरवासियांनी लक्षात ठेवून या माणसाला मोठं जेवढं करता येईल तेवढं करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आमचं कर्तव्य आहे, तुमचं कर्तव्य आहे, या परिसराचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकानं करणं हे प्रत्येकाच्या फायद्याचं आहे. मी या प्रसंगी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.